कृषी वार्ता चॅनल मध्ये मित्रांनो स्वागत आहे. प्रथम तर व्हिडिओला आताच लाईक करून घ्या आणि चॅनलला पण मित्रांनो इथे सबस्क्राइब करा. तर आज मित्रांनो आपल्या हातामध्ये हे आहे दैविक कॅप्सूल. तर हे दैविक कॅप्सूल मित्रांनो आपण मागेच एक व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलं होतं की कपाशीच्या प्लॉट मध्ये आपल्याला पिवळे की दिसत आहे आणि कपाशीची वाढ होण्यासाठी पण आपल्याला हे इथे पाहिजे होतं. तर आज हे आपल्या हातामध्ये इथे पडलेलं आहे आणि आज आपण याची फवारणी फक्त एका टाकीची आपल्याला इथे करून दाखवणार आहोत. कारण आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे. तर याचा रिझल्ट नेमका कसा भेटतो आणि याचं काय कपाशीमध्ये कार्य होतं ते आपण आपल्याला इथे दाखवणार आहोत. तर याला आपण आता इथे फोडवून दाखवणार आहोत. तर मित्रांनो हे पहा हे इथे पॅकिंग आहे. तर आपण इथे याला आता फोडणार आहोत. तर ही माहिती याच्यामध्ये असू शकते हे आपण बाजूला ठेवणार आहोत. हे आता कॅप्सूल याच्यामध्ये आहेत आपण हे पाहू शकतो पहा या अशा स्वरूपाच्या कॅप्सूल यामध्ये आहेत. तर किती आहेत ते आपण मोजून आपल्याला इथे दाखवणार आहोत. 20 कॅप्सूल इथे आहेत हे आपण पाहू शकतो पहा. आणि एका पंपाला आपण एकच इथे वापरणार आहोत आणि एकच इथे वापरायचे आहे. तर ह्या अशा कॅप्सूल मित्रांनो आहे हे आपण पाहू शकतो पहा. पूर्ण बॉटलमध्ये 20 कॅप्सूल आहेत आणि एका बॉटलच्या याच्यामध्ये आपल्या 20 टाक्या पंपाच्या येथे होणार आहेत. आपला 16 लिटरचा पंप असो किंवा 20 लिटरचा असो इथे एका पंपाला एक कॅप्सूल आपण इथे वापरणार आहोत. म्हणजे एका कॅप्सूलमध्ये एक टाकी म्हणजे अशा 20 टाक्या आपल्या इथे होणार आहेत. एक कॅप्सूल फक्त आपण वर ठेवूया. कॅप्सूल फक्त वर ठेवलेली आहे. तरी पहा मित्रांनो एकच कॅप्सूल आपण घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण घटक काय काय आहे ते आपण इथे पाहूयात. तर यामध्ये ऑर्गेनिक कार्बन याच्यामध्ये भरपूर मित्रांनो आहे. तर ह्युमिक ॲसिड, फॉल्विक ॲसिड, मॅग्नेशियम, मॅग्नीज, कॉपर, झिंक, कॅल्शियम, आयरन, सोडियम, मोल्डिनियम याच्यामध्ये कार्बनिक रूपात मित्रांनो आहे. ही जी कॅप्सूल आहे ती इथे आपल्याला फोडून इथे दाखवणार आहोत. त्यामध्ये नेमकं काय आहे ही फोडून मित्रांनो घ्यायची आहे. ही अशीच टाकायची नाही आहे इथे लक्षात घ्या. हे पहा मित्रांनो हे आपण इथे पाहू शकता. हे पहा आपण हे याच्या पंपमध्ये टाकून घेणार आहोत. आणि एक याच्यामध्ये मित्रांनो खबरदारी घ्या, जे रासायनिक पंप पहिले जे आपले असणार आहेत ते एकदम इथे दोनदा तीनदा स्वच्छ धुवून येथे घ्या. ही खबरदारी येथे ही फवारणी करते वेळी घेणं गरजेचं आहे. तर पंप पहिले आपले एकदम स्वच्छ धुणं गरजेचं आहे हे मित्रांनो येथे लक्षात घ्या. नाहीतर आपण रासायनिक पंपामध्ये परत याला टाकून द्याल तर रिझल्ट याचे आपल्याला भेटणार नाहीत हे येथे लक्षात घ्या. तर हे पहा एवढं औषध यामध्ये निघालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी भरून घेणार आहोत आणि याला पूर्ण मिश्रण याचं आपण ढवळून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण नवजल रोपण याला परत एकजीव करून घेणार आहोत. तर मित्रांनो इथे टाकी आता पूर्ण भरलेली आहे. आपण हे औषध ढवळून पण इथे घेतलेलं आहे. आता आपण कपाशीवरती फवारणी घेणार आहोत. एका टाकी आपण इथे मारणार आहोत आणि निम्म आपण कपाशी तशीच ठेवणार आहोत. तर चला आपण पाहूयात. तर एक टाकीमध्ये किती होती कपाशी आणि रिझल्ट याचा कसा भेटतो. तर चला कपाशीमध्ये. तर मित्रांनो आता आपण इथे फवारणी घेणार आहोत. तर हे पहा कपाशीचे इथे पिवळे पानं झालेले आपण पाहत आहोत. हे पहा इथे मित्रांनो पिवळीची इथे आलेली आहे आणि अजून पण कपाशीवरती इफेक्ट याचा काय होतो ते तर आपण इथे पाहणारच आहोत. परंतु आता पहिले आपण फवारणी करून घेऊ. एक टाकीमध्ये आपली किती कपाशी होती ते पण आपल्याला आपण इथे दाखवणार आहोत. तर चला इथे आता फवारणीला मी सुरुवात करणार आहे. तर येथे एक टाकी संपल्यानंतर आपल्याला परत दाखवून घेऊ की कुठपर्यंत झालेलं आहे.
तर मित्रांनो आता आपण इथे फवारणी घेतलेली आहे. एक टाकीमध्ये आपल्या सहा सारे इथे बरोबर झालेले आहेत. तर इकडे आपण पाहून घ्या, तर त्या ऊसाच्या अलीकडची सरी म्हणजे ही, तर हिच्यापासून इकडं आपण सहा सारे मारलेले आहेत. तर आपण तिकडं पण पाहून घ्या, तिकडं आपला घराकडे आपण इथून सहा साऱ्याबरोबर दैवीच्या फुलच्या ते मारलेले आहेत. आणि बरोबर आता आठ दिवसाचा रिझल्ट आपण इथे आपल्याला दाखवणार आहोत. नेमकं परिणाम काय होतो ते आपण पाहणार आहोत. तर या सहा साऱ्या मित्रांनो आपण पुढे पण पाहून घ्या, या सहा साऱ्या आहेत. आणि ही फवारणी करताना कोणत्याही औषधामध्ये हे औषध मिक्स मित्रांनो करायचं नाही, हे आपण इथे लक्षात घ्या. रासायनिक औषध असू द्या किंवा दुसरं कोणतंही औषध असू द्या, त्याबरोबर ते मिक्स करू नका. तर या सहा साऱ्या मी तुम्हाला मोजून दाखवतो. तर ही मित्रांनो एक, ही दोन, ही तीन, ही चार, ही पुढची पाच, आणि ही मित्रांनो ही जी शेवटची ही सहा. तर या सहा साऱ्या आपण मारलेल्या आहेत. तर पुढील रिझल्ट आपण पुढे पाहणार आहोत. सध्या मित्रांनो केवळ की या साऱ्यावर जास्त आहे आपण इथे पाहून घ्या, तरी पण आपण या साऱ्यावरती आता इथे ही फवारणी घेतली आहे. तिकडं आपण जर पाहिलं तर आता सध्या तिकडं हिरवी कपाशी दिसते, परंतु ही मित्रांनो इथे पाहून घ्या सध्या ही पिवळी आहे, तरी पण आपण याच्यावर घेतलेली आहे. तर पाहूया आता आठ दिवसाचा रिझल्ट आपला कसा भेटतो. तर हे मित्रांनो आपण एकदा आजच पाहून घ्या आणि आठ दिवसांनी याचा आपण रिझल्ट आपल्याला दाखवणार आहोत. तर धन्यवाद.